नमस्कार, मी निकिता, सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. वर्षातील सर्वात आनंदाचा सण म्हणजे दिवाळी, आणि कलर्स मराठीने दिवाळी सण हा आयोजित केला आहे त्यांच्या खास कलाकारांसाठी. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी आपल्यासोबत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त मस्त मजेत. दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टी येतात, तर आपण आता इथे गेमपासूनच सुरुवात करूया. आठवणी वगैरे तर नंतर होतच राहतील, ठीक आहे. मी ह्याच्यात सहा रॅन्डम चिठ्ठ्या आहेत ज्या दिवाळी रिलेटेड आहेत, ओके. सो तू तिला ऍक्शन करून दाखवायची, ती कसली चिठ्ठी, ओके? चालेल, सुरुवात करूया. पहिली चिठ्ठी तुला आहे, ठीक आहे. ती दिसतीये, दिसते, हात ठेवायचा मागे. बरं, हां हां हां. आता इथे ऍक्शन होणार आहे, सो स्टार्ट. नाही, हे सांगू शकतो का आपण? नाही, तू ऍक्शन करून दाखवायचं, तिला ऍक्शन करून दाखवायचं आणि ती ओळखणार. पण तो कुठल्या साच्या देतो ते पण नाही सांगायचं. म्हणून तर रॅन्डम सहा गोष्टी आहेत. खाण्यातलंय ते, ओके. असं काय दिसत? करंजी. खूप सोपं होत. आता मी ना. हा, नेक्स्ट तुला. तू बघायचं नाही? बघायचं नाही. ओ, हे पण खूप सोपं आहे ऍक्च्युली. हा, पाऊस. ओके, मी इझीच घेतलंय त्यामुळे. ओके, नेक्स्ट तुला. म्हणे पूर्ण बोलायचं. अच्छा. ओ, अरे बापरे. ओ, ते चकली मेकर. उठणं. अच्छा. हा, ओके ओके. उठणं. उठणं. अभ्यंग स्नान. नाही, उठण्याचा वास. चार. मृदगंध. हा, जवळेस जवळेस, तशाशीच रिलेटेड आहे. तू बोलायचं नाही. म्हणतात का त्या गोष्टी वासाला? मस्त वास. सुवास. सुवास. सुवासिक उठणं. सु वा सु वा. सु. शेवटचा डान्स आता. हा, चिटिली आहे. जाऊ दे, सुगंधी उठणं होतं ते ऍक्च्युली. बट वन अँड द सेम. मी ग काढून दाखवतो, तू अक्षर दाखवत होता म्हणून मी म्हटलं की नको. सुवासिक म्हणजे सुगंधी. बरोबर आहे, पण आपण मॅच करायचो वाढला म्हणून. हा, आता पुढचं तुझं. आता मी. दोन्ही का? दोघांपैकी एक काही घेतलंस तरी चालेल. अच्छा. त्याला खूप शब्द आहेत, पण फुरफुर भाज्या म्हणतात आमच्याकडे. नाही, आमच्याकडे नाही म्हणत. काय म्हणालास तू? आमच्याकडे फुरफुर भाज्या म्हणतात. पण हे काय दुसरं बोल. आपण नेहमी काय बोलतो? मी फुरफुर भाजीच बोलतो. अरे पण अजून त्याला आमच्यासाठी बोलता बरेच शब्द आहेत. तुमच्यासाठी? हा, यांच्यासाठी वेगळं आहे. यांच्यासाठी काय म्हणू मी? अरे दुसरे लोक काय म्हणतात या गोष्टीला? अरे मला लक्षात आहे, खरं तर लक्षात आहे, पण आपण आपल्या सीन मध्ये केलेलं आहे ते. हो, पण मला लक्षात नाही येत. हे काय? फुल आहे. हा, फुलभाज्या. फुलभाज्या. फुलभाज्या शेवटचा माझा फेवरेट शब्द आहे. तुलाच आणि नेमका आलाय तो ओळखायला. मी. छान छान शब्द आहे. आणि सुतळी बॉम्ब. लक्ष्मी बॉम्ब. जवळ बॉम्ब. बॉम्ब त्याच्या आधीच वेगळं आहे का? अजून ॲटम बॉम्ब. करेक्ट करेक्ट. या मध्ये खूप छान. आता आपण जाऊया दिवाळीच्या आठवणींकडे. पहिला सगळ्यात पहिला सांगा, आपली सेटवरची दिवाळी कशी असते? सेटवरची दिवाळी यावेळेला आम्ही पहिल्यांदाच सेलिब्रेट करणार आहोत सेटवरची दिवाळी. आणि आता इतके महिने आम्ही काम करतोय त्याच्यामुळे खूप सगळ्यांसोबत खूप छान बॉन्डिंग झालेलं आहे. आणि सेट पण खूप सुंदर आहे आणि त्याच्यामुळे मजा येणार आहे तिकडे पण दिवाळी सगळ्यांसोबत. आम्ही सेटवर फराळाचे पदार्थ मागवले शूटिंगच्या वेळेला. आणि कारण ऑलरेडी आम्ही दिवाळीचे शूटिंग, ज्या मोठ्या ऍक्टर्स आहेत त्यांनी त्यांच्या घरून फराळ करून आणला. हो, त्यामुळे आम्हाला खूपच पदार्थ खायला मिळाले. तुम्ही मूळचं जिकडचं आहात, तुमचं गाव किंवा तुमचं जे घर आहे तिकडची दिवाळी कशी असते? हां,
मी मूळ अलिबागची आहे. सो तिकडची दिवाळी म्हणजे लहानपणच्या आठवणी जास्त आहेत की किल्ला करणं, रांगोळ्या करणं, सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येऊन फराळ करणं, भेटणं वगैरे ह्या आठवणी तर आहेत. आणि हो ॲक्च्युली याच आठवणी आहेत. म्हणजे दिवाळीची आठवण एक खूप भारी अशी आहे की लहानपणीची की आपण एकटे असे बसलेलो असतो आणि बरेच जण आपल्यासाठी काहीतरी खायला बनवत आहेत. ती आठवण माझ्यासाठी खूपच खास आहे कारण आपल्याला फक्त खायचं काम असतं लहानपण, आपलं दुसरं काहीच त्यामध्ये हे नसतं, ॲडिशन काहीच नसतं, कॉन्ट्रीब्युशन काहीच नसतं. त्यामुळे फराळ मला प्रचंड आवडायचा, प्रचंड आवडायचा. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ खाणं आणि झोपणं हे जे काही व्हायचं ती एक धमाल असायची. लहानपणी आपली जी दिवाळीची सुट्टी असायची ती फार वेगळी असायची की शाळेचा गृहपाठ करायचा असायचा, खूप आपल्याला वेगवेगळे टास्क दिले जायचे शाळेतून. तर तेव्हा तुमचं ते टास्क तुम्ही कसे कम्प्लीट करायचं? मला हे आठवत नाही की मी शाळेचा गृहपाठ कधी दिवाळीच्या सुट्टीत केला असेल. जर केला पण असेल तर शेवटच्या दोन दिवसात मे बी उरा स्कॉलर स्कॉलर कारण का मी नेहमी गळ्याशी आल्यावर ते करायचे. सो दिवाळीची सुट्टी मी मजेतच घालवली आहे. दिवाळीचं काय घेता, 365 दिवसात अभ्यास करणं अवघड. म्हणजे अभ्यासाची अशी काही विशेष मला तर कधीच आवड नव्हती लहानपणापासून, त्यामुळे अभ्यास मी फक्त परीक्षेसाठी करायचो. परीक्षा घरच्यांसाठी घरच्यांसाठी पण मला उत्तम मार्क्स मिळायचे कारण पाठांतर चांगलं होतं, त्यामुळे त्याचा उपयोग मी अभ्यासात पण करायचो. त्यामुळे व्हायचं, चांगले मार्क्स मिळायचे. सध्या जो सिरियलचा ट्रॅक सुरू आहे त्याच्याविषयी काय सांगाल? लोकांना खरं तर असं वाटतंय की अर्जुन आणि सावीने खूप लवकर परत एकत्र यावं, पण आता इतका टर्निंग पॉइंट आहे सिरियलचा की सावीचं सगळं सत्य अर्जुनला कळलेलं आहे आणि इतकं साहजिक आहे, इतकं इझिली ॲक्सेप्ट नाही करू शकणार अर्जुन, पण त्याचं प्रेम कुठेतरी आहे, त्याच्या मनात अजूनही ती काळजी आहे, त्याच्यामुळे ते कधीतरी तो व्यक्त होईल. म्हणजे हा खरं तर हा खरा वनवाय जो पेटणार होता बऱ्याच दिवसांपासून आणि आता तुम्ही ह्याच्यापेक्षा डबल सुतळी बॉम्ब फुटणार आहे, माळ लागणार आहे, लढ लागणार आहे, खूप काय काय होणार आहे, रॉक फुल राडा होणार आहे, त्यामुळे प्रचंड धमाल येणार आहे. आता आता सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा. ओके ठीक आहे. सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या सर्व प्रेक्षकांना पिरतीचा वनवावरी पेटलाच्या टीमकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.